केंद्र सरकारचे जलसंपदा मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याबरोबर माननीय गडकरी साहेबांनी बैठक आयोजित केलेली होती आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे केंद्र सरकारचे पुरस्कृत किंवा केंद्राचे प्रकल्प आहेत त्यांना गती देण्यासाठी महत्त्वाची चर्चा झाली. विशेषतः गोसीखुर्द प्रकल्प 2023 कसा पूर्ण करता येईल त्यासाठीच्या सर्व अडचणींची चर्चा झाली आणि त्याला गती देण्याच्या संबंधात केंद्र सरकारचं सहकार्य सर्व तोपरी देण्याचं आश्वासन या ठिकाणी गडकरी साहेबांनी आणि गजेंद्र शेखावत यांनी दिलं. त्याचबरोबर पंतप्रधान योजनेतून आणि बळीराजा योजनेतून महाराष्ट्राचे जे प्रकल्प सध्या चालू आहेत त्यांना पुढच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्ण करावं आणि त्यासाठी आवश्यक असणारा जो निधी आहे तो केंद्र सरकारकडून देण्याच्याविषयी देखील केंद्र सरकारबरोबर आज चर्चा झाली. या चर्चेत माननीय गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस दोघंही उपस्थित होते आणि महाराष्ट्रातल्या जलसंपदा विभागाचे जे प्रकल्प आहेत त्यांना गती देण्यासाठी केंद्राचा जो सहभाग आहे तो अतिशय आश्वासक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी मदत करण्याची भूमिका केंद्राने घेतली आहे. मला खात्री आहे की या आजच्या बैठकीमुळे महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या सहाय्याने जे प्रकल्प हातात घेतलेले आहेत ते सर्व प्रकल्प 2-2.5 वर्षाच्या काळात पूर्ण होतील. त्याचबरोबर नदी जोड प्रकल्प आणि अन्य जे महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र सरकारने करण्याचं ठरवलेलं आहे ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देखील कोणत्या मार्गाने निधी उभा करता येईल याच्याविषयी देखील काही प्रमाणात चर्चा आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं की जे हातात घेतलेले प्रकल्प आहेत ते गतीनं पूर्ण करण्यासाठी ज्या अडचणी आहेत विशेषतः जिगावसारखा प्रकल्प किंवा गोसीखुर्दसारखा प्रकल्प किंवा सुळवाडे जामफळसारखा प्रकल्प असे जे मोठे प्रकल्प आहेत त्यांना केंद्र सरकारच्या व्याख्येत बसून केंद्र सरकारची गोसीखुर्द तर ऑलरेडी राष्ट्रीय प्रकल्प म्हणूनच आहे पण उरलेले प्रकल्पही केंद्र सरकारच्या व्याख्येत कसे बसवता येतील हा देखील प्रयत्न चालू आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद केंद्र सरकारने दिलेला आहे आणि मला खात्री आहे की यामुळे अधिक गतीने राज्याचे जलसंपदा विभागाचे सर्व विभागातील म्हणजे कोकणातल्या प्रकल्पांची खानदेशच्या प्रकल्पांची पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि विदर्भातल्या मराठवाड्यातल्या प्रकल्पांची चर्चा आज सर्व बाजूंनी झाली.